इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसींची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन घटनेप्रमाणे ओबीसींचे आरक्षण कायम राहावे या मागणीसाठी आज ओबीसी प्रतिनिधींनी ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. ओबीसींसह अल्पसंख्याक व मागासवर्गीय समाज घटकातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशातील राज्यातील ओबीसींची जनगणना करण्यात यावी, ओबीसींचे आरक्षण कायम राहावे, ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये याबाबतची मागणी करण्यात येऊन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला यावेळी पाठिंबा देण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील सर्वपक्षीय ओबीसी प्रतिनिधींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. इगतपुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य गौरव बोडके, शिवसेना तालुका प्रमुख भगवान आडोळे, मनसेचे उपजिल्हा प्रमुख संदीप किरवे, नंदलाल भागरे, भाजपचे अण्णासाहेब डोंगरे, शिवा काळे, पंचायत समिती सदस्य विठ्ठल लंगडे, अनिल भोपे, हरीश चव्हाण आदींनी आपले मनोगत व्यक्त करून देशात एकूण लोकसंख्येच्या 52% लोकसंख्या असलेल्या ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लागता कायम ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.